नमस्कार, डॉक्टर दीक्षा होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बऱ्याच कालावधीपासून असणारी अंगदुखी, क्रॉनिक बॉडी एक, याच्यासाठी होमिओपॅथिक औषध पाहणार आहोत. अंगदुखीचा त्रास बऱ्याच जणांना असतो. आता त्याची कारणंही वेगवेगळी असू शकतात. काहींना मार लागल्या कारणामुळे एखाद्या वेळेस असं अंगदुखी कायम होत राहते. काही जणांमध्ये स्नायूंची दुखणी असतात, काहींना सांधेदुखीचा त्रास असू शकतो, नसांची दुखणी असतात, त्याच्यामुळे हा त्रास असतो. तर आज आपण याच्यासाठी काही घरगुती उपाययोजना पाहणार आहोत, त्याच्याबरोबरच एक जर्मन होमिओपॅथिक औषध पाहणार. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवन व्हिडिओंच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा. आता आपण सर्वात प्रथम पाहू की कोणती घरगुती उपाययोजना तुम्ही या अंगदुखीसाठी करू शकताय. आता त्याच्यामध्ये गरम आणि थंड शेक घेणे, त्याच्यामध्ये पण गरम शेक केव्हा घेतला गेला पाहिजे आणि थंड शेक केव्हा घेतला गेला पाहिजे. आता गरम शेक म्हटलं तर तुम्हाला जर बऱ्याच कालावधीपासूनचं आहे तर सांध्यांची दुखणी आहे, नसांची दुखणी आहे आणि तुम्हाला कायम थोडं थोडं का होईना दुखत राहतं, काही ना शार्प पेन असतं, काही ना कॉन्स्टंट थोडं थोडं दुखत असतं, तर अशा वेळेला तुम्ही जर शरीरामध्ये खूप जास्तपणे स्टिफनेस आलेला आहे, सगळं शरीर आखडलेलं आहे, तर अशा वेळेला तुम्ही गरम शेक घेणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता थंड शेक केव्हा घ्याल, तर थंड शेक तुम्हाला अचानक काहीतरी मार लागलेला आहे, सूज आलेली आहे, किंवा तुम्ही कोणता तरी एक्झरसाईज व्यायाम केलेले आहेत आणि त्याच्यानंतर दुखणं सुरू झालेलं आहे, किंवा कोणत्याही आजारासाठी तुम्ही जर एखाद वेळेस फिजिओथेरपी घेतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वेदना अचानक वाढलेल्या आहेत असं जर असेल तर त्यावेळेला तुम्ही थंड शेक, कोल्ड ॲप्लिकेशन किंवा आईस पॅकने शेकवणे हे गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवा. खूप विगरस आता अंगदुखी असेल तर तुम्ही शक्यतो एकदम लाईट एक्झरसाईज करा. त्याच्यानंतर पोश्चर मेंटेन करणे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मग तुम्ही सपोर्टसाठी उशी घेऊ शकताय, किंवा तुम्हाला जर मणक्यांची दुखणी असेल तर त्याच्यासाठी मानेचं दुखणं असेल तर सॉफ्ट सर्वायकल कॉलर यूज करू शकताय. खाली कमरेच्या भागामध्ये जर तुम्हाला स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल तर तुम्ही LS बेल्ट यूज करू शकताय. त्याच्याबरोबर गुडघ्यांमध्ये तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही नी ब्रेसेस यूज करू शकताय. असं जे आहे ते तुमचं पोश्चर जे आहे ते असं ब्रेसेस यूज करून सुद्धा तुम्ही मेंटेन करू शकताय आणि त्याच्यामुळे तुमचं दुखणं जे आहे ते नक्कीच कमी होऊ शकतं. आता आपण पाहूया की कोणतं जर्मन होमिओपॅथी. डॉक्टर एक्वेग यांचे R81 ॲनॅल्जेसिक ड्रॉप्स हे अतिशय उपयुक्त असं हे औषध आहे, जे तुमचं कायमस्वरूपी असणारी सांधेदुखी म्हणा, अंगदुखी म्हणा किंवा डोकेदुखी म्हणा हे सगळं कमी करण्यासाठी नक्कीच मदत करेल. त्याच्याबरोबर तुम्हाला होणार आहे वारंवार ज्या वेदना आहेत त्या नक्कीच कमी करेल. तर हे आता औषध तुम्ही कसं घ्याल, तर हे औषध तुम्हाला R81 ड्रॉप्स जे आहेत ते तुम्हाला 5 ते 7 थेंब पाव कप कोमट पाण्यात मिक्स करून दिवसातून 3 वेळा घ्यायचे. आता पाव कप कोमट पाणी तांब्यावरचा जो छोटा पेला असतो त्याच्यामध्ये पाव कप खरेल एवढं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 5 ते 7 थेंब टाकायचे आणि ते पाणी जे आहे ते प्यायचं आहे. तर हे औषध तुम्ही दिवसातून 3 वेळा घेऊ शकताय. पण तुम्हाला जर हे असं अंगदुखी किंवा कोणत्याही प्रकारचं दुखणं जे आहे ते कायम राहत असेल तर मेनली त्याचा रूट कॉज काय आहे, त्याचं कशामुळे सगळा त्रास सुरू झाला आहे, तर त्या रूट कॉज जो आहे तो काढून टाकण्यासाठी, त्याचा समूळ नाश करण्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जेणेकरून ह्या औषधाचा सगळ्यांनाच फायदा होईल. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.